अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून आता जवळपास 6 महिने झालेत, तरी त्यांनी त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री बनवलेलं नाही. त्यांच्या पत्नी ऑफिशियली मुख्यमंत्री नसल्या तरी सर्व कामं त्याच सांभाळताना दिसत आहेत. बायकोवरनं आठवलं तिकडं बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांना जेव्हा जेलमध्ये जावं लागलं होतं तेव्हा राजकारणाचा कोणताही गंध नसलेल्या त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं. पुढे दुसऱ्यांदा जेलमध्ये जाण्याची चिन्ह निर्माण झाली तेव्हा वयाची नुकतीच 25 वर्ष ओलांडलेल्या आपल्या मुलाला लालू प्रसाद यादव यांनी पक्षाची कमांड दिली. बरं, हे पुत्रप्रेम सर्वच प्रादेशिक पक्षात आहे. बरं, घराण्यात सत्ता ठेवण्यासाठी केवळ पुत्रप्रेमच आड आलं असं नाही, काहींनी सोकॉल्ड परंपरा देखील मोडल्या. जसे की बाळासाहेब ठाकरेंनी ना कधी निवडणूक लढली ना सरकारमध्ये कोणतं पद स्वीकारलं, मात्र उद्धव ठाकरे यांनी या सर्व धारणा मोडीत काढत थेट मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि पुन्हा घराण्याच्या ताब्यातच सत्ता ठेवली. घराबाहेर सत्ता जाऊ दिली नाही, कारण घराबाहेर सत्ता गेली तर आपल्याच पक्षातील एखाद्या नेत्याला मोठं केलं तर त्याचे परिणाम काय होतात हे ते जाणून असतात. पण हे परिणाम नेमके काय होतात पुढची स्टोरी संपूर्ण ऐका, तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल. तर आजची करंट बातमी अशी आहे, ती म्हणजे भाजपमध्ये पुन्हा एकदा मोठा पक्षप्रवेश होण्याच्या मार्गावरती आहे. ऐन निवडणुकीच्या वर्षी झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. चंपाई सोरेन हे झारखंडमधील एक मोठे नेते आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. यावर्षीच्या सुरुवातीला झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होण्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हेमंत सोरेन हे तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर 3 जुलै रोजी चंपाई सोरेन यांचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र आपल्या मनाविरुद्ध राजीनामा घेतल्यामुळे चंपाई सोरेन गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. ही नाराजी त्यांनी उघड उघडपणे बोलूनही दाखवली होती. मुख्यमंत्रीपदी असताना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याची देखील परवानगी नव्हती. त्याशिवाय अचानक राजीनामा देण्यास सांगितल्यामुळं पर्यायी मार्ग शोधण्यास प्रवृत्त करण्यात आलं असं चंपाई सोरेन यांनी सांगितलं. थोडक्यात सत्ता दिली पण ती लगेच काढूनही घेतली आणि मग अडगळीत टाकण्याचा प्रयत्न झाला असा त्यांचा आरोप आहे. महत्वाचं म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा सारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते मुळातच एक नेता आणि त्या नेत्याच्या घराण्याच्या भोवती चालत असतात. त्यामुळे शिबू सोरेन यांच्यानंतर त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांच्याकडे पक्षाची कमान आली आणि जेव्हा हेमंत सोरेन यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या पत्नीकडे मुख्यमंत्री पद दिलं जाईल असं बोललं जात होतं. मात्र हेमंत सोरेन यांनी अखेरच्या क्षणी घराबाहेर पद दिलं आणि आता हाच त्यांचा निर्णय त्यांचा अंगलट आल्याचं दिसतंय. बरं, असं एखाद्या घराबाहेरच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि मग त्यानं पक्ष सोडून जाण्याचं एक एकमेव उदाहरण नाही. जितन राम मांझी, नारायण राणे हे प्रादेशिक पक्षातील मुख्यमंत्री देखील नंतर पक्षाबाहेर पडले होते. तर त्याचवेळी लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, पंजाबचे बादल कुटुंबीय यांनी देखील कधीही घराबाहेर मुख्यमंत्री पद जाऊ दिलं नाही आणि यामुळे सत्तेवर त्यांना ताबा ठेवता आला. घराबाहेर मुख्यमंत्री पद दिल्यावरती काय फटका या नेत्यांना बसू शकतो याचं नितीश कुमार हे उदाहरण घेता येईल. 2014 लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि मुख्यमंत्री मधून त्यांनी त्यांचे विश्वासू नेते जितन राम मांझी यांना नवे मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं. मात्र लवकरच नितीश कुमार यांना आपला निर्णय फसलाय हे लक्षात येऊ लागलं. मांझी हे 10 महिने मुख्यमंत्री राहिले, मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांच्यावरती अनेक टीका झाल्या. त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा फटका बसला आणि महत्वाचं म्हणजे नितीश कुमार आणि त्यांचे संबंध बिघडत गेले. संबंध बिघडत गेले म्हणजे नितीश कुमार यांना सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात हवा होता. केवळ होला हो बोलणारा मुख्यमंत्री त्यांना सत्तेत बसवायचा होता. मात्र जेव्हा मांझी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तेव्हा मांझी यांनी स्वतःची ताकदही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नितीश कुमारांनी मांझी यांना 10 महिन्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर केलं आणि पुन्हा सत्ता ताब्यात घेतली. मांझी यांनीही मग त्यांचा अपमान झाला. नितीश कुमारांनी नेहमी अपमानित करणारी वागणूक दिली असं कारण देत नितीश कुमारांची साथ सोडली आणि स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. महाराष्ट्रातही असं एक उदाहरण पाहायला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण करत असताना ठाकरे कुटुंबातील कोणताच ठाकरे कधी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नाही आणि सरकारमध्ये पदही स्वीकारणार नाही असा अप्रत्यक्षपणे नियम घालून घेतला होता. त्यामुळे 95 युतीचं सरकार आल्यानंतर आधी मनोहर जोशी आणि त्यानंतर नारायण राणेंना मुख्यमंत्री पद देऊ केलं. नारायण राणे हे 9 महिनेच मुख्यमंत्री राहिले. मात्र मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर 2 नंबरचे नेते म्हणून पुढे येण्याचा नारायण राणेंचा प्लॅन होता असं बोललं गेलं. मात्र बाळासाहेब ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरे यांना वारसदार म्हणून पुढे करत होते. नेमकी इथेच ठिणगी पेटली. निवडणुकीत उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत डावललं गेलं. उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद राहतील अशी कारणं देत अखेर 2005 राणेंनी शिवसेना सोडली.
असंही बोललं जातं. यामुळेच 2019 उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि इतरांना या इतर नेत्यांना पुढं केलं नाही. थोडक्यात प्रादेशिक पक्ष हे एका नेत्याच्या आणि त्यांच्या घराण्याच्या भोवतीच चालतात. पक्षात राजकीय वारस हा नेत्याचा मुलगा किंवा मुलगीच ठरत असेल हे ठरलेलंच असतं. आणि त्यातच जेव्हा चंपाई सोरेन, जीतराम मांझी, नारायण राणे अशी उदाहरणं समोर येतात तेव्हा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांकडनं सत्तेचं अजूनच केंद्रीकरण केलं जातं. या संपूर्ण राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घटनांचा आढावा घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.